हेलो गाइस, सो वी आर हियर एट एशियाज लार्जेस्ट स्लम धारावी। आणि धारावी मध्ये आपण बघतोय की इथे छोटा छोटा सुंदर मूर्ती गणपतीच्या बनवल्या जात आहे। तो यहाँ पे ये काफी सालों से काम कर रहे हैं। एक पहचान का ही है, मतलब एक दोस्त ही है जो गणपति के मूर्ति वगैरह बनाता है। तो उसके घर पे मैं शूट करने आया हूँ आज। तो लोकेशन देखो कि धारावी में वो 90 फीट रोड के यहाँ पे वो रहता है। सो जाके देखते हैं अभी कि क्या सीन है, कैसा मूर्ति बनाते। और उसका खासियत है कि वो मतलब जो मिट्टी का गणपति असो जे आपण म्हणतो मराठी शाडूच्या मातीची मूर्ती, तर तो ती बनवतो आणि पीओपीचे तो म्हणजे बनवतच नाही। तर जाऊन बघू आपण की काय आहे, तो कसा बनवतो। आणि मेन म्हणजे ना त्याचं घर अगदी एकदम छोटं आहे, पण त्याच्यातही तो मॅनेज करतोय की वो छोटे से घर में भी वो कैसे मॅनेज कर रहे। अगर गाईज स्किल्स रहेगा ना और कुछ आर्ट करने का या फिर कुछ करने का जुनून रहेगा ना, तो वो कहाँ पे भी आदमी कर सकता है। तो देखते जाके कि क्या सीन। हाँ अच्छा दादा, तुझं नाव काय? माझं नाव परशुराम शिंदे आहे। हां, इकडे धारावी मध्येच 5 वर्षापासून गणपती बनवत आहे। माझे सर आहेत विशाल शिंदे। अच्छा, लोअर परेल मध्ये त्यांच्याकडे शिकलेलो आहे। ओके, हे ते खूप प्रसिद्ध आहे। अच्छा, हे खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही लहानपणापासून तुम्ही पण स्टार्ट केलं आहे? माझे झाले, मला 6-7 वर्ष झाले मला करते। अच्छा, आणि घरातूनच इकडूनच बनवून विकता? अच्छा, आणि मग तुम्ही मातीचे बनवता की पीओपीचे? आता मी हा बघतो, हा मातीचा वाटतोय मला, सगळे मातीचे। का पीओपीचे का नाही करत? कारण की आपण देव आहे, देव आपण 10 दिवस पुजतो। बरोबर, 10 दिवस पुजतो। बरोबर, 11 दिवशी आपण त्याला काय करतो? बरोबर, 11 दिवशी आपण त्याला समुद्रात सोडतो। अच्छा, समुद्रात सोडतो 11 दिवशी। मग आपण 11 दिवशी गणपती असतो, तो वारा असतो। बरोबर, समुद्राचा तो किनारून पडत असतो। बरोबर, मी 10 दिवस त्याची पूजा करतो। बरोबर, पूजा करत 10 दिवस त्याची म्हणून तुम्ही मातीचीच मूर्ती बनवता। पण मी तुमच्या मूर्ती पण बघतोय, खूप सुंदर मूर्ती आहे, तर खरंच छान आहे। आणि मग तुम्ही ह्या मूर्ती एकदा गणेशोत्सव झाल्यानंतर मग काय करतात? तुमच्याकडे उरलेल्या मूर्ती असतात त्या परत पुढच्या वर्षी पर्यंत चालू होणार? काही त्रास होत नाही या छोट्याशा खोलीमध्ये गणपती वगैरे बनवला? त्रास बाप्पाची इच्छा आहे, बाप्पाची इच्छा बाहेर पडायची। बरोबर, अच्छा अच्छा ठीक आहे। आणि तुम्ही एकटेच करता आणि ह्यांचं नाव आहे? काय जरा लाजतोय, पण नाही त्याचं पण काम खूप छान आहे। मी बघतोय, तुम्ही बघा मूर्ती बघा, खूप सुंदर आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघताय काम खूप बारीकीचं काम आहे, तरी खूप वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो। ते असंच नाही उद्या म्हटलं की चला मूर्ती बनवा असं नाही, लहानपणापासून एकदम ती सवय लागते। हा दादा बोल, आम्हाला 6 महिन्यापासून जे गणपती येतात त्यांना वाटतं की गणपती आमचा गणपती आहे। 6 महिन्यापर्यंत। अच्छा, 6 महिन्यापासून ही तयारी चालू असते। कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल? कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा। 8286-5502-02। किती फुटा आणि किती फुटापर्यंत बनवून देता तुम्ही? 18 इंच पर्यंत देता, 1.5 फूट पर्यंत? अच्छा, कशी लोकांना कॅरी करायला खूप बरं पडते। अच्छा, कारण ती हेवी असते माती, लोकांना कॅरी करायला बरी पडते। अच्छा, बघायला काम करायला बरोबर। आणि माणसाने इथे येऊन घ्यायला पाहिजे ना, इथून डिलिव्हरीचा काय प्रॉब्लेम? अच्छा, तुम्ही बघताय फारच एकदम छोट आहे इथे। आज छोटी खोली, तिथे एक रूम आहे, तिथे बनवला जातो आणि तिथे बनवून ठेवलेल्या मूर्त्या मग इथे असतात। हे गाईज, हाय। सो आय केम हिअर ॲट पारसिक हिल बेलापूर नवी मुंबई। आय केम हिअर टू व्हिजिट धम्म विपुला पॅगोडा, बट अनफॉर्च्युनेटली बंद था यार। सो सोचा इधर नजदीकी पारसिक हिल है तो पारसिक हिल में आ गया।
वही नजारा सीन यही हार्ड है अपना। चलो फिर चलते हैं फिर से घर पे। चला तरमक घर ही जाऊंगा। इधर अभी नीचे जाने के लिए पारसी खिल से नीचे जाने के लिए देर इज अ घाट सेक्शन लाइक टर्न्स एंड ऑल। सो लेट्स सी एंजॉय द व्यू एंड आई विल एंजॉय द ड्राइव। You ain't giving nothing.